ठीक आहे, चला तर मग आपण दुसऱ्या अक्षरांना रुची मात्रा लावून ओळखण्याचा वाचण्याचा सराव करूया. मुलांनो चला आपण व्यंजनांना रुची मात्रा कशी लावायची व लावून ती कशी वाचायची ह्याचा सराव करू. क व्यंजनाला जर आपण रुची मात्रा लावली तर आपल्याला काय भेटते, क्रू. काय भेटते, क्रू. रुची मात्रा कुठे लावली आहे, अक्षराच्या खालच्या बाजूला. कशा प्रकारे, हाफ सेमी सर्कल ओपन फ्रॉम राईट हँड साईड. अशा प्रकारे आपल्याला क व्यंजनाला रुची मात्रा लावून भेटते क्रू. ख व्यंजनाला जर आपण रुची मात्रा लावली तर आपल्याला काय भेटते, क्रू. ग व्यंजनाला जर आपण रुची मात्रा लावली तर आपल्याला काय भेटेल मुलांनो, ग्रू. घ व्यंजनाला जर आपण रुची मात्रा लावली तर आपल्याला भेटते घ्रू. चला तर मुलांनो आपण प्रत्येक व्यंजनाला रुची मात्रा लावून लिहिण्याचा व वाचण्याचा प्रयत्न करू. क व्यंजनाला रुची मात्रा क्रू. ख व्यंजनाला रुची मात्रा ख्रू. ग व्यंजनाला रुची मात्रा ग्रू. घ व्यंजनाला रुची मात्रा घ्रू. ञ व्यंजनाला रुची मात्रा न्यू. च व्यंजनाला रुची मात्रा च्रू. छ व्यंजनाला रुची मात्रा छ्रू. ज व्यंजनाला रुची मात्रा ज्रू. झ व्यंजनाला रुची मात्रा झ्रू. य य व्यंजनाला रुची मात्रा यू. ट व्यंजनाला रुची मात्रा ट्रू. ठ व्यंजनाला रुची मात्रा ट्रू. ड व्यंजनाला रुची मात्रा ड्रू. ढ व्यंजनाला रुची मात्रा ढ्रू. न व्यंजनाला रुची मात्रा नृू. ट व्यंजनाला रुची मात्रा त्रू. थ व्यंजनाला रुची मात्रा थ्रू. ड व्यंजनाला रुची मात्रा द्रू. ध व्यंजनाला रुची मात्रा ध्रू. न व्यंजनाला रुची मात्रा नृू. प व्यंजनाला रुची मात्रा प्रू. फ व्यंजनाला रुची मात्रा फ्रू. ब व्यंजनाला रुची मात्रा ब्रू. भ व्यंजनाला रुची मात्रा भ्रू. म व्यंजनाला रुची मात्रा मृू. य व्यंजनाला रुची मात्रा रू. र व्यंजनाला रुची मात्रा रू. ल व्यंजनाला रुची मात्रा रू. व व्यंजनाला रुची मात्रा व्रू. श व्यंजनाला रुची मात्रा श्रू. श व्यंजनाला रुची मात्रा श्रू.
सव्यंजनाला रुचि मात्रा स्रू, ह व्यंजनाला रुचि मात्रा रू, ळ व्यंजनाला रुचि मात्रा रू, क्ष व्यंजनाला रुचि मात्रा क्ष्रू, ज्ञ व्यंजनाला रुचि मात्रा द्रू। चला तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की मात्रा रुचि कुठे लावावी व कशी वाचावी। क्रू ते नृू वाचा व लिहा। आपण एक साथ आता क्रू ते नृू पर्यंत वाचू व तुम्ही घरी नक्की लिहिणार आहात, ठीक आहे। क्रू, ख्रू, ग्रू, घ्रू, नृू। च्रू, छ्रू, ज्रू, झ्रू, यू। ट्रू, ट्रू, ड्रू, ढ्रू, नृू। त्रू, थ्रू, द्रू, ध्रू, नृू। प्रू, फ्रू, ब्रू, भ्रू, मृू। रू, 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 व्रू, श्रू, 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 रू, रू, श्रू, नृू। मुलांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही शब्द अंडरलाईन करून दिला असेल व त्याला रुची मात्रा लावून तुम्ही त्याला अर्थपूर्ण शब्द बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चला तर मग आज आपण शिकूया की रुची मात्रा लावून पूर्ण शब्द कसे बनवायचे। मुलांनो, इथे ग शब्दाला अंडरलाईन केले आहे, तर त्याला आपण रुची मात्रा लावली तर आपल्याला काय भेटेल? गृह। इथे त शब्दाला अंडरलाईन केले आहे, त शब्दाला तुम्ही रुची मात्रा लावा, आपल्याला काय भेटते? तृण। काय म्हण भेटते? तृण। इथे म शब्दाला अंडरलाईन केले आहे, तर त्याला रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते मृग। काय भेटते? मृग। इथे क शब्दाला अंडरलाईन केले आहे, रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते कृपा। इथे व शब्दाला अंडरलाईन केले आहे, रुची मात्रा लावा, वृक्ष। काय भेटते? वृक्ष। इथे मध्ये म अक्षराला अंडरलाईन केले आहे, तर तिथे रुची मात्रा लावा, तुम्हाला भेटते अमृत। म्हणा अमृत। इथे घ अक्षराला अंडरलाईन केले आहे, तर रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते घृत। इथे त अक्षराला अंडरलाईन केले आहे, रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते तृतीया। म्हणा तृतीया। इथे क अक्षराला अंडरलाईन केले आहे, तर त्याला आपण रुची मात्रा लावल्या, आपल्याला काय भेटेल मित्रांनो? आकृती। काय भेटेल? आकृती। इथे ग अक्षराला अंडरलाईन केले आहे, त्याला रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते गृहिणी। इथे म अक्षराला अंडरलाईन केले आहे, तर त्याला रुची मात्रा लावा, मृदंग। काय भेटते? मृदंग। इथे तिसऱ्या अक्षराला अंडरलाईन केले आहे, म्हणजे म अक्षराला अंडरलाईन केले आहे, त्याला रुची मात्रा लावा, आपल्याला काय भेटेल? शहामृग। काय भेटेल? शहामृग। इथे क अक्षराला अंडरलाईन केले आहे, रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते कृपासागर। काय भेटते? कृपासागर। इथे म अक्षराला अंडरलाईन केले आहे, त्याला रुची मात्रा लावा, आपल्याला भेटते मृदू। इथे ह अक्षराला अंडरलाईन केले आहे, तर त्याला रुची मात्रा लावल्या, आपल्याला काय भेटते? हृदय। म्हणा हृदय। मित्रांनो,
आज आपण रुची मात्रा दिसते कशी, ती अक्षरांना लावतात कशी व लिहून ती वाचतात कशी हे सर्व पाहिले. अंडरलाईन केलेल्या वर्ड्सला रुची मात्रा लावून अर्थपूर्ण शब्द कसा बनवायचा ते देखील शिकलो. तुम्ही देखील घरी वाचून लिहिण्याचा सराव करा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.